मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। राज्यातल्या अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुरू झालेल्या ह्या वादाच्या मालिकेच्या संदर्भातली। अब्दुल सत्तारांनी टीका करताना पातळी सोडली, पण अब्दुल सत्तारांवर टीका करताना आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा पातळी सोडली जातीये, बेताल वक्तव्य केली जात आहेत। राजकीय नेत्यांच्या बेतालपणाचा मुद्दा राष्ट्रवादीने उचलून धरला, पण ज्या राष्ट्रवादीने आरोप केले त्या राष्ट्रवादीचे नेते सुद्धा आता बेतालपणात मागे नसल्याचं समोर आलंय। अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं तब्बल 10 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय। जालन्यातल्या रेखा तौर या महिला नेत्यानं हे बक्षीस जाहीर केलंय। सुप्रिया सुळेंवर टीका झाल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे, पण राष्ट्रवादीचे नेतेही आता टीकेची पातळी सोडून बोलू लागले। सत्ताधाऱ्यांचे आणि त्याचबरोबर सत्तारांचे कपडे फाडणाऱ्यांना 10 लाखांचं बक्षीस जाहीर करणाऱ्या रेखा तौर यांची यातून तालिबानी मानसिकता तर समोर येत नाही ना, असा सवाल विचारला जातोय। अब्दुल सत्तार जिथं दौऱ्यावर जिथं महाराष्ट्रात फिरतील तिथं त्यांचे कपडे फाडा, जे कपडे फाडेल त्याला 10 लाख रुपये मी बक्षीस देईल। तर अशा प्रकारचे हे फतवे काढले जायचे ते तालिबानमध्ये किंवा पाकिस्तानमध्ये, अशा वेगवेगळ्या फतव्यांची मालिका आपल्याला ऐकायला पाहायला मिळते। पण महाराष्ट्रामध्ये ज्या अब्दुल सत्तारांनी अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलं, ज्यांनी बेताल वक्तव्य केलं, महाराष्ट्रभरातून त्या वक्तव्याचा समाचार घेतला जातोय, अगदी त्यांच्या पक्षातून सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्र्यांकडून सगळ्यांकडूनच त्यांना कान टोचले जात असताना, आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी किमान याबद्दल आपला निषेध व्यक्त करत असताना, ज्या प्रकारची पातळी अब्दुल सत्तारांची घसरली तशाच प्रकारची पातळी ही आपल्याकडून घसरणार नाही याची काळजी घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे। पुन्हा एकदा ऐकूया की त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, काय त्यांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे, कशासाठी, जाणून घेऊया। अब्दुल सत्तार जिथं दौऱ्यावर जिथं महाराष्ट्रात फिरतील तिथं त्यांचे कपडे फाडा, जे कपडे फाडेल त्याला 10 लाख रुपये मी बक्षीस देईल। तर आता कपडे फाडा असं म्हणत 10 लाखांची ऑफर दिलेली आहे, बघूया पुढे काय काय होत आहे। यानंतर बातमी आहे ती म्हणजे अब्दुल सत्तार यांची अप्रत्यक्षरित्या पाठराखण करण्यात आलेली आहे बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाकडून। विजय शिवतारे यांनी जे वक्तव्य केलं या संदर्भातलं ते अतिशय महत्त्वाचं आहे। विजय शिवतारे असं म्हणतायत की ही ॲक्शनला रिॲक्शन आहे। ज्या प्रकारे खोक्यांबाबत वारंवार आरोप करण्यात येत आहेत, बेछूट आरोप करण्यात येत आहेत त्यांच्या तोंडून, त्यामुळे हे वादग्रस्त वक्तव्य गेलं आणि या प्रकारे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून अब्दुल सत्तारांची अप्रत्यक्षपणे पाठराखण करण्यात आली। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी ही भूमिका मांडली आहे। दोन्ही बाजूंनी संयम बाळगायला हवा असं मतही शिवतारेंनी व्यक्त केलंय। त्याला उत्तर त्याने देताना त्यांचं स्लिप ऑफ टंग झाली, राग आला। 4 महिने किती दिवस सहन करणार तुम्ही? महाराष्ट्राच्या जनतेनं सगळं पाहतंय, दररोज उठ सूट संध्याकाळी दुपारी प्रत्येक भाषणामधून प्रत्येक वक्तव्यामधून खोके खोके। तुम्ही किती बदनाम करणार इतक्या प्रतिष्ठित आमदारांना? की यांनी बदनामी केली आहे की काही सर्वसामान्य कार्यकर्ते त्या आमदारांकडे जात आहेत, बाबा तुम्हाला 50 खोके मिळाले मला 50 लाख द्या, आपण बातम्या पाहिली असती, मला वर्गणी द्या 5 लाख। म्हणजे लोकांमध्ये हा संभ्रम होतोय ना, दिशाभूल होते ना, किती घातक चाललंय। कधीतरी कोणीतरी बोललं पाहिजे, ही ॲक्शनला रिॲक्शन आहे, त्यामुळे तुम्ही मनाला येईल ते बोलत राहा आणि तुम्हाला बाकी आम्ही एकदम सुसंस्कृतपणे बोललं पाहिजे, कुणाची तोलत तोल जाणारच आहे। मला वाटतं दोन्ही बाजूंनी संयम जर राखला गेला तर निश्चितपणे त्याच्यातून मार्ग निघतील। तर 40 बंडखोर आमदारांना सातत्यानं खोक्यांच्या मुद्द्यावरून जी टीका केली जातीये त्या टीकेला आता कायदेशीर उत्तर दिलं जाणार आहे। कायदेशीररित्या आता त्याला रोखण्यासाठी म्हणून ज्या ज्या नेत्यांकडून अशा प्रकारचे वक्तव्य होत आहेत खोक्यांच्या संदर्भातले, त्या सुप्रिया सुळे आहेत, अजित पवार आहेत, आदित्य ठाकरे आहेत, या सगळ्या नेत्यांना आता कायदेशीर नोटीस बजावण्याचा विचार बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून केला जातोय आणि त्यामुळे खोक्यांचं हे सगळं राजकारण आता न्यायालयात सुद्धा जाण्याची शक्यता वर्तवली जाते। खोक्यांच्या आरोपांमुळे पातळी घसरली, खोके बोलाल तर कोर्टात खेचणार, बाळासाहेबांची शिवसेना पवार ठाकरेंना
नोटीसा बजावणार. अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त भाषेमुळे वाद निर्माण झालेला असताना बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली आहे. आदित्य ठाकरे, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेतील आमदारांना खोक्यांवरून चिडवलं. विरोधकांनी टीकेची पातळी सोडल्यामुळे सत्तारांनी पलटवार केल्याचा आरोप विजय शिवतारेंनी केलाय. लूट सूट संध्याकाळी दुपारी प्रत्येक भाषणामधून प्रत्येक वक्तव्यामधून खोके खोके. तुम्ही किती बदनाम करणार इतक्या प्रतिष्ठित आमदारांना? इतकी यांनी बदनामी केली आहे की काही सर्वसामान्य कार्यकर्ते त्या आमदारांकडे जात आहेत, बाबा तुम्हाला 50 खोके मिळाले, मला 50 लाख द्या. आपण बातम्या पाहिली असतील, मला वर्गणी द्या 5 लाख. म्हणजे लोकांमध्ये हा संभ्रम होतोय ना, दिशाभूल होतोय ना, किती घातक चाललंय. कधीतरी कोणीतरी बोललं पाहिजे. खोक्यांची भाषा अशीच सुरू राहिल्यास येत्या काळात आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांना मानहानीच्या नोटीसा बजावणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाल्यानंतर मानसिक तोल ढळला आणि एखाद्याची स्लिप ऑफ टंग झाली, त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे. त्याच्या बाबतीत हा निर्णय आता झालेला आहे की या तिघांवर या बाबतीतल्या केसेस दाखल केल्या जातील. पुढची वक्तव्य अशा प्रकारची केस जोपर्यंत डिस्पोजल होत नाही तोपर्यंत यांना अशा प्रकारची वक्तव्य करण्यासाठी पूर्णपणे रोखण्यासाठी कोर्टाकडून तशा प्रकारचे देखील ऑर्डर आम्ही जे रिलीफ मागू त्याच्यामध्ये त्यांनी निश्चितपणे पुरावे द्यावे. खोक्यांच्या आरोपांमुळे कार्यकर्तेही नेत्यांकडे 5-5 लाख रुपये मागत असल्याचं शिवतारे यांचं म्हणणं आहे. सत्तारांचं वक्तव्य म्हणजे ऍक्शनला रिॲक्शन होती अशी बाळासाहेबांच्या शिवसेनेची भूमिका आहे. ही भूमिका पाहता सत्तारांच्या पाठीशी बाळासाहेबांची शिवसेना उभी राहिली असल्याचं स्पष्ट झालंय. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान याच खोक्यांच्या मुद्द्यावरून आता आदित्य ठाकरेंनी विजय शिवतारेंना प्रत्युत्तर दिलंय. बघूया ते नेमकं काय म्हणाले. आम्ही 49 खोके बोलतो, पण जनतेत 50 खोके. आता ते जे बैल पोळ्याला दोन बैलांवर 50 खोके येते, ते बैलांवर पण नोटीस पाठवणार आहे का? 33 देशांना ज्यांची गद्दारीची नोंद त्यांची घेतलेली आहे त्यांना पाठवणार आहे का? महाराष्ट्राची जनता जी 50 खोके एकदम ओके हे मी नाही बोलत आहे, जनतेतून आलेले त्यांना घेणार आहे का? गावागावात झालेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जे काही बोलतात त्यांना आम्ही एवढं महत्त्व देतच नाही आहे. ते त्यांचं काय घेणं देणं या सगळ्या गद्दारीमध्ये? तर त्याच्यात आहेत का भाग हे त्यांनी पहिलं सांगावं की त्यांना का झोंबले 50 खोके. सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस ही अब्दुल सत्तार यांच्या विरोधात अतिशय आक्रमक झाली आहे. ज्या प्रकारे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी वक्तव्य केलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून असेल किंवा मग पदाधिकाऱ्यांकडून असेल वेगवेगळी आंदोलनं करत त्याचा त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे. आणि या सगळ्याबद्दल आता सुप्रिया सुळे यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. सत्तारांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक. राष्ट्रवादीच्या नेत्यांची राज्यपालांकडे मागणी. कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढणार. त्यांचे डोक्यामध्ये काही परिणाम असेल आणि हे लोक अशा पद्धतीने बोलतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीनं थेट राज्यपालांकडे धाव घेतलेली आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तारांची राज्याच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली. अनेक वेळा त्यांनी अशी वारंवार चुका केलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या व्यक्तीने काही मर्यादा सांभाळायच्या असतात, त्या मर्यादांचं वारंवार उल्लंघन हे सदरचे मंत्री करतायत आणि म्हणून त्यांना बडतर्फ करण्यात यावं अशी आम्ही आज राज्यपालांना निवेदनाद्वारे मागणी केली. सत्तारांच्या आक्षेपार्ह विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेतेही चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनीही सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. घाणेरडा प्रकार आहे, गलिच्छ प्रकार आहे. त्यांच्या मनातलं जे काही ते लोकांसमोर आलेलं आहे. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, पदमुक्त करणं गरजेचं आहेच. ह्याच्यावर उपमुख्यमंत्री काही जबाबदारी घेणार का? कारण मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय महिला आयोग, त्यांच्याकडे देखील आता लक्ष लागलेलं आहे की ते काय कारवाई करतायत. कारण नुसतं राजकीय नोटीसेस पाठवून चालणार नाही. खरं जर महिला सुरक्षा आपल्याला महत्वाची असेल तर लगेच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एकीकडे अब्दुल सत्तारांच्या वादावर
विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनीही हात झटकले आहेत. कोणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये ते अतिशय चुकीचं आहे आणि आम्ही तरी त्याचा विरोधच करू. अब्दुल सत्तार जे बोलले त्याचं कुठलंही समर्थन मी करणार नाही, ते चुकच आहे. पण त्याचवेळी खोके आणि काय काय उलटसुलट बोलणं हे देखील चुकीचं आहे हेही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे दोन्ही बाजूने ही आचारसंहिता पाळणं अत्यंत गरजेचं आहे. सुप्रिया सुळेंविषयी वादग्रस्त वक्तव्य करून अब्दुल सत्तारांनी नाहक वाद ओढवून घेतलेला आहे. अशातच स्वपक्षानेही पाठ फिरवल्यामुळे अब्दुल सत्तारांची चांगलीच कोंडी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. बातमी आणखीन एका वादाची. हर हर महादेव या सिनेमाच्या वरून आता महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झालेला आहे. या चित्रपटात चुकीच्या पद्धतीनं इतिहास दाखवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला. ठिकठिकाणी राष्ट्रवादीनं चित्रपटाविरोधात आंदोलन केलं आणि थिएटरमध्ये सुरू असलेला शो बंद पाडला. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहातून प्रेक्षकांना हुसकवून लावलं. यावेळी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी चित्रपटगृहात जाऊन शो पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. मनसेकडून तर ठाण्यात हर हर महादेव चित्रपटाच्या फ्री शोचं देखील आयोजन करण्यात आलं. या फ्री शोला ठाणेकरांनी मोठी गर्दी केली. हर हर महादेव या सिनेमामध्ये जे दाखवण्यात आलेलं आहे ती इतिहासाची मोडतोड असल्याची टीका करत जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि काल त्यांनी त्या सिनेमागृहात जाऊन प्रेक्षकांना हुसकावून लावलं. काही प्रेक्षकांना मारहाणसुद्धा झाली, धक्काबुक्की झाली. त्यामुळे ठाण्यातलंच नाही तर या मुद्द्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण सध्या तापलेलं आहे. कारण मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना आता सुरू झालाय. जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल. प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी कारवाई. सिनेमाच्या वादात मनसेचा सावध पवित्रा. हर हर महादेव सिनेमावरून आता राजकीय हातघाईची लढाई सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री ठाण्यातल्या चित्रपटगृहात जाऊन हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी प्रेक्षकांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी प्रेक्षक विजय धुर्वे यांच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाडांसह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तो शो पुन्हा पूर्ववत सुरू झालेला. त्या संदर्भात वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये एक ज्यांना धक्काबुक्की झाली होती त्या शोमध्ये ते परिषद धुर्वे यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. त्याप्रमाणे आता पुढची कारवाई करतोय. हर हर महादेव सिनेमाच्या टीझरला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आवाज दिलाय. त्यामुळे या प्रकरणी जाहीर भूमिका न मांडण्याचा आदेश राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय. तसंच याकडे केवळ सिनेमा म्हणून पाहावं अशी भूमिका मनसेने घेतली आहे. तर भाजपनेही जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? म्हणजे सत्तेच्या काळात पोलीस कर्मचाऱ्याला घरी बोलवून केलेली मारहाण अजूनही महाराष्ट्र विसरला नाही. कायदा हातात घेण्याचा अधिकार ना नेत्याला आहे ना अभिनेत्याला आहे, कुणालाच नाही. लोकशाही मार्गाने तुम्ही तुमचे आक्षेप नोंदवा. जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली. तसंच या सिनेमाच्या माध्यमातून इतिहासाचा विपर्यास केला गेल्याचा आरोप केलाय. छत्रपती शिवाजी महाराज विरुद्ध बाजीप्रभू देशपांडे हे महाराष्ट्र पचवेल का असा प्रश्न उपस्थित केलाय. खरं तर हर हर महादेव सिनेमाला संभाजीराजे छत्रपती यांनी विरोध केल्यानंतर या सिनेमावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. आता या वादाला राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध मनसे असं स्वरूप प्राप्त झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.
राजकीय नेत्यांच्या जिभांचं काय करायचं हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. त्याचं कारण म्हणजे या जिभा सतत घसरत चाललेल्या आहेत. आता अशीच एक जीभ घसरली ती म्हणजे रामदास कदमांची. अब्दुल सत्तार यांच्या वादाचं कवित्व अजून संपत नाही तोच रामदास कदम बरळले. रामदास कदमांनी आज जी भाषा अनिल परब यांच्याबद्दल वापरलेली आहे त्यानंतर नवा वाद निर्माण झाला आणि पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आलं. राज्यातील नेत्यांची शिवराळ भाषा वापरायची स्पर्धा, सत्तांतरानंतर आता रामदास कदमांचीही जीभ घसरली. परबांवर अर्वाच्य भाषेत टीका. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात, मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अर्वाच्य भाषेचा वापर वाढला असल्याचं एकंदरीत चित्र दिसतंय. शिवराळ भाषा वापरण्यात शिंदे गटातील नेत्यांची जणू स्पर्धा सुरू झाली आहे का असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो. शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री तसंच नेत्यांचे काही वाचाळ विधानं थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेलं विधान ताजं असताना आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची सुद्धा जीभ घसरली आहे. उद्धवजी अशीच माणसं बाजूला लागतात ना, हे बाजूला लागतात उद्धवजीना. मग ते अनिल परब आहे, सुभाष देसाई आहे, कान चावणार कानात बोलणारा, त्यानंतर विनायक राऊत आहे, हे अशी दोन चार माणसं अशीच लागतात त्यांना, अशीच लागतात उद्धवजीना. आणि हे जोपर्यंत बाजूला जात नाही ना तोपर्यंत काही उद्धवजींचा खरं नाही असं म्हणा. शिवसेनेच्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करत रामदास कदम म्हणाले की अनिल परब यांना लवकरात लवकर तुरुंगात टाकायला हवं. त्यांना आत टाकण्यात एवढा उशीर का होतोय हेच मला कळत नाही. अनिल परबांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे. तसंच यापूर्वी रामदास कदमांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचाही एकेरी उल्लेख करत टीका केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रामुख्यानं शिंदे ठाकरे पक्षात कुरघोडीचं राजकारण सुरू असताना या दोन्ही पक्षाचे समर्थक भाजप तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील आरोप प्रत्यारोप तथा कलगीतुरा हल्ली रंगू लागलाय. मात्र आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला अशोभनीय अशी वक्तव्य भविष्यात कुणाकडूनही केली जाऊ नये अशी तमाम जनतेची अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.